Welcome to the new video. In the last video, we have studied about the habitat and niche, main aspect regarding to the biotic factors in the environment. In this video, we are going to learn about the major abiotic factors, unit 13.2 from 13th chapter, organisms and population. So, let's study about the major abiotic factors Now in the earlier video we have discussed in detail about the abiotic factors Abiotic mainly influences the survival function behavior and reproduction of the organism So from this statement you can understand that these non-living factors though the factors are non-living they affect on the survival of the organism

जीवनावर त्यांच्या लाईफ प्रोसेसवर किंवा विशेषत प्राण्यांमध्ये आणि वनस्पतींमध्ये त्यांचा बिहेवियर पॅटर्न म्हणजे वनस्पती असेल तर त्यांच्यामध्ये जर्मिनेशन कधी होणार आहे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट कधी होणार आहे ॲनिमल्स ऑर्गॅनिझम जे ॲनिमल्स असतील तर त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शनची जी, जी स्टाईल आहे जो पॅटर्न आहे त्यांच्या हॅबिटॅट असेल किंवा त्यांचा मायग्रेशनचा पॅटर्न असेल ह्या सगळ्या गोष्टींवर हे अबायोटिक फॅक्टर्स हे इन्फ्लुअन्स करतात प्रभाव टाकतात

It is the most important environmental factor which affects the life of organism. On the earth, the temperature is not constant all over the earth. It varies according to the geographical region. If we studied about this temperature pattern, we can observe that average temperature on the land in case of polar areas barfa Pradesha Madhe. हे टेम्परेचर हे सब झिरो लेवलला आहे तर ह्याच्या उलट जर आपण उंचीवर गेलो उंच उंच अशा पर्वतरांगांकडे गेलो किंवा समुद्रसपाटीपासून दूर गेलो उंच गेलो तर आपल्याला हेच तापमान ट्रॉपिकल रिजन्समध्ये डेझर्ट एरिया म्हणजे वाळवंटामध्ये अगदी पन्नास डिग्री सेल्सिअसपर्यंतसुद्धा गेलेलं दिसून येतं सो देअर so, इज लार्ज व्हेरिएशन इन द टेम्परेचर द टेम्परेचर ऑल्सो चेंजेस अकॉर्डिंग टू द सीझन्स आपण नेहमीच बघतो की भारतासारखा जो देश आहे आपला जो विषवृत्तावर आहे त्याच्यामध्ये आपल्याला तीन ऋतू दिसून येतात आणि ह्या तीनही ऋतूंमधलं तापमान हे वेगवेगळं असतं ओके okay? सो so विषवृत्तापासून आपल्याला असं दिसून येतं की विषववृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे किंवा दक्षिण ध्रुवाकडे कि जेव्हा आपण जातो तेव्हा हे तापमान हळूहळू हळू कमी होतं म्हणजेच आपण बर्फाच्छादित प्रदेशाच्या दिशेने किंवा थंड तापमानाच्या दिशेने प्रवास करतो पण हेच आपण माउंटन्स किंवा माउंटन टॉप्सला गेलो तर ते काय होतं हळूहळू वाढत जातं हे जनरलाइज स्टेटमेंट झालं की टेम्परेचर कशा पद्धतीने व्हेरीज होतं इन सम क्रिटिकल हॅबिटॅट्स इन सम रू युनिक हॅबिटॅट्स काही ठराविक असे हॅबिटॅट आहेत जसं की हॉट स्प्रिंग उष्ण पाण्याचे झरे की जिथे तापमान हे साधारणत एटी टू हंड्रेड डिग्री सेल्सिअस ऐंशी टू शंभर अंश सेल्सिअस इथंपर्यंत आहे तर कधी कधी आपल्याला डीप सी हायपोथर्मल व्हेंट्स समुद्रात खोलवर ज्या हायपोथर्मल व्हेंट्स आहेत किंवा उष्ण असे ज्वालामुखीय प्रदेश आहेत तिथे आपल्याला हे टेम्परेचर हे फोर हंड्रेड डिग्री सेल्सिअस सुद्धा दिसून येतं सो अशा पद्धतीने जे सराउंडिंग टेम्परेचर आहे जे व्हेरी होतं आहे ॲज पर द जिओग्राफिकल कंडिशन्स त्याच्या त्याचा मुख्य परिणाम हा आपल्याला सजीवांवर होताना दिसतो so surrounding temperature ambient temperature means surrounding temperature affects the enzymatic activity or enzyme kinetics of the cell you know that in our cell different metabolic activities are going on and these activities are mainly based on the presence of enzymes but you also know that these enzymes are proteinaceous in nature and so they are thermosensitive so the surrounding temperature affects the enzyme kinetics of the cell and thus it affects the entire metabolism activity uh, metabolic activity as well as the physiology of the organism or physiological functions now what is physiological functions the major life processes just like digestion respiration excretion अशासारख्या ज्या लाईफ प्रोसेस आहेत त्याला आपण फिजिओलॉजिकल फंक्शन्स असं म्हणतो ह्या सगळ्यावर आपल्याला सराउंडिंग टेम्परेचरचा परिणाम हा दिसून येतो इम्पॉर्टंट लाईन आहे ही लक्षात ठेवावी डिपेंडिंग अपॉन द ॲबिलिटी ऑफ ऑर्गॅनिझम टू मेंटेन देअर बॉडी टेम्परेचर अकॉर्डिंग टू द सराउंडिंग टेम्परेचर दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट क्रायटेरिया इन केस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन केस इन केस ऑफ ॲनिमल्स वी कॅन ऑब्झर्व दॅट देर आर टू टाईप्स ऑफ ॲनिमल्स द वन टाईप ऑफ ॲनिमल्स हुज बॉडी टेम्परेचर चेंजेस ॲज पर द सराउंडिंग टेम्परेचर दॅट मीन्स दीज टेम्प दीज ॲनिमल्स कॅनॉट मेंटेन देअर बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट अँड सच एनिमल्स आर कॉल्ड ॲज कोल्ड ब्लडेड अॅनिमल्स एक्टोथर्म्स और पॉईक्युलोथर्मिक अॅनिमल्स ओके मग याच्यामध्ये आपण दहावीमध्येच हे बघितलेलं आहे की क्लास स्पायसेस असेल क्लास रेप्टाईल्स असेल किंवा क्लास एम्फिबियन्स असतील ऑल दीज आर द कोल्ड ब्लडेड ऑर पॉईक्युलोथर्मिक

द टेम्परेचर नॉट ओन्ली इन्फ्लुएन्सेस द फिजिओलॉजिकल फंक्शन्स बट अल्सो द जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ मेनी प्लांट्स अँड अॅनिमल्स फक्त टेम्परेचरमध्ये चेंज झाला म्हणजे एन्झायम ॲक्टिव्हिटी चेंज होती आहे मेटाबॉलिक पॅटर्न चेंज होतो आहे असं नाही तर टेम्परेचरमधला चेंज हा एखाद्या जिओग्राफिकल रिजनमध्ये कशा प्रकारचे प्लांट्स कशा प्रकारचे ॲनिमल्स दिसून येतील कुठल्या प्रकारची व्हरायटी तिथे आपल्याला स्पीसीज व्हरायटी दिसून येणार आहे हे सुद्धा डिटमाइन करत असतो सो लेट स्टडी अबाउट द टाईप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स डिपेंडिंग अपॉन द ॲबिलिटी टू टॉलरेट टेम्परेचर व्हेरिएशन किती प्रमाणामध्ये टेम्परेचर चेंज झाला टेम्परेचर व्हेरी झालं तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे सर्व्हाइव्ह करू शकतात या गोष्टीवर अवलंबून ऑर्गॅनिझम्स हे दोन प्रकारचे आपल्याला दिसून येतात दॅट इज युरिथर्मल ऑर्गॅनिझम्स ॲज वेल एज स्टिनोथर्मल ऑर्गॅनिझम्स लेट स्टडी अबाउट द युरिथर्मल ऑर्गॅनिझम्स द ऑर्गॅनिझम्स विच कॅन टॉलरेट वाईड रेंज ऑफ टेम्परेचर व्हेरिएशन कितीही मोठ्या प्रमाणावर टेम्परेचर व्हेरिएशन झालं मॅक्झिममकडे थोडंसं कळलेलं आहे किंवा मिनिमम रेंजकडे कळलेलं आहे अशा लार्ज वाईट डिग्री ऑफ व्हेरिएशनमध्ये सुद्धा जे ऑर्गॅनिझम स्वतःला सर्व्हाइव्ह करू शकतात त्यांना आपण काय म्हणणार आहोत युरिथर्मल ॲनिमल्स असं म्हणणार आहोत मग याच्यामध्ये आपल्याला माहिती असणारे कोण तर मोस्ट ऑफ द मॅमल्स अँड बर्ड्स आपल्या आजूबाजूला असणारे वातावरणामध्ये असणारे प्राणी आणि पक्षी जे आहेत जे मॅमल्स आणि बर्ड्स आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला ने युरिथर्मल नेचर दिसून येतं त्याचबरोबर एक कॅरेक्टरिस्टिक एक्झाम्पल प्लांट्सच्या बाबतीत लक्षात ठेवायचं आहे जे आपल्याला नीट सीईटीला उपयोग येणारे प्लांट्स ऑफ द फॅमिली ॲस्टरसी दॅट मीन्स द अर्टेमेशिया ट्रायडेंटेटा दिस इज द कॅरेक्टरिस्टिक प्लांट आपल्याला बऱ्याचदा दिसून येतं मेनली ह्या प्लॅन्ट जे सिग्निफिकन्स आहे ते म्हणजे ह्याच्याकडं चा छानसा ॲरोमा आहे फ्लेवर आहे आणि त्याच्यामुळे सेंट्समध्ये ह्याचा केमिकल म्हणून वापर केला जातो तर असे जे फॅमिली एस्टेरेसीचे प्लॅन्ट आहेत ते आपल्याला युरिथर्मल कॅरेक्टरस्टिक दाखवतात द सेकंड वन इज द स्टिनोथर्मल ऑर्गॅनिझम्स द ऑर्गॅनिझम्स विच लिव्ह विदिन नॅरो रेंज ऑफ टेम्परेचर टेम्परेचर रेंज कशी आहे नॅरो आहे क्रिटिकल आहे लिमिटेड आहे म्हणजे जवळपास सराउंडिंग टेम्परेचर हे कसं असलं पाहिजे कॉन्स्टंट असलं पाहिजे थ्रू आउट द इयर त्याच्यामध्ये ॲज पर द सीझन हाय व्हेरिएशन किंवा चेंज दिसायला नको आहे अशा कॉन्स्टंट टेम्परेचर uh, रिक्वायरमेंट असणारे किंवा कॉन्स्टंट टेम्परेचर बेअर करू शकणारे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना स्टिनोथर्मल ऑर्गॅनिझम्स असं म्हटलं जातं याच्यामध्ये ध्रुवीय प्रदेशांमध्ये आढळणारा पोलार बिअर असेल त्यानंतर पेंग्विन्स असतील आणि काही लिझाट्स एम्फिबियन्स आणि काही ठराविक असे प्लॅन्ट असतील ह्यासारखे ऑर्गॅनिझम्स जे आहेत त्यांना आपण काय म्हणतो स्टिनोथर्मल ऑर्गॅनिझम्स असं म्हणतो ओके सो धिस इज अबाउट द टेम्परेचर विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट इकॉलॉजिकली इम्पॉर्टंट एनवायरमेंटल फॅक्टर वी हॅव स्टडी नाव द सेकंड फॅक्टर इज नथिंग बट द वॉटर यू नो दॅट वॉटर इज कॉल्ड ॲज लाईफ

आपल्याला निर्माण झालेला दिसून आला होता बट द अवेलेबिलिटी ऑफ वॉटर इज नॉट सेम ऑल ओवर द अर्थ पृथ्वीवर सगळीकडे आपल्याला सारख्याच प्रमाणात पाणी दिसून येतं असं नाही इन केस ऑफ डेझर्ट रिजन द अवेलेबिलिटी ऑफ वॉटर इज लिमिटेड ओके अँड सो दॅट इन दॅट रिजन द प्लांट्स अँड अॅनिमल्स सेल्फ टू सर्व्हाइव्ह इन दॅट कंडिशन इन आवर प्रॅक्टिकल वी आर गोईंग टू लर्न अबाउट द अॅडॅप्टेशन्स इन प्लांट्स अँड अॅनिमल्स अकॉर्डिंग टू द हॅबिटॅट ओके त्याच्यामध्ये आपण डेझर्ट ॲनिमल्सचा आणि डेझर्ट प्लांट्स दोन्हीमध्येही दिसून येणाऱ्या ॲडॅप्टेशन्सचा अभ्यास करत असतो अकॉर्डिंग टू दॅट ऑल्सो प्लांट्स डिपेंडिंग अपॉन द अवेलेबिलिटी ऑफ वॉटर अँड दर डिस्ट्रीब्युशन ऑन द ज्योग्राफिकल एरिया दे आर क्लासिफाईड ॲज हायड्रोफाईट्स मेझोफाईट्स अँड झिरोफाईट्स पाण्यामध्ये अॅक्वॅटिक रिजनमध्ये अबंडंट वॉटरमध्ये अवेलेबल सॉरी दिसून येणारे जे प्लांट्स आहेत त्यांना आपण हायड्रोफाईट्स म्हणतो ॲडिक्वेट सफिशियंट वॉटर रिक्वायरमेंट आहे मेझोफाईट्स म्हणतो आणि डेझर्ट रिजनमध्ये अतिशय कमी प्रमाणात पाणी असताना वाढणारे जे प्लांट्स असतात त्यांना आपण झिरो फाईट्स असं म्हणतो सो द डिस्ट्रीब्युशन प्लांट्स इज ऑल्सो डिपेंडंट ऑन द अवेलेबिलिटी ऑर डिस्ट्रीब्युशन ऑफ द वॉटर ऑन द अर्थ ना नेक्स्ट पार्ट इज दॅट अपार्ट फ्रॉम दीज डेझर्ट ॲनिमल्स और हायड्रोसिल्स जे पाण्यामध्ये वा वाढणारे प्राण्यामध्ये राहणारे प्राणी असतील फिशसारखे पायसेस सारखे किंवा तुमचे डेझर्ट ॲनिमल्स असतील ज्याला आपण झिरो सिल्स असं म्हणतो डेझर्ट प्लांट्स असतील झिरो फाईट्स अस म्हणतो आपण त्यांना ह्या सगळ्याच्या बरोबरीने ऑर्गॅनिझम्स जे पाण्यामध्ये राहणार आहेत ॲक्वेटिक ऑर्गॅनिझम्स असं आपण ज्यांना म्हणणार आहोत त्यांच्यामध्ये आपल्याला एक फॅक्टर अतिशय प्रामुख्याने कन्सिडर करावा लागतो ते म्हणजे केमिकल कंपोजिशन अँड पी एच ऑफ द वॉटर विच अफेक्ट्स क्रिटिकली ऑन द प्रेझेन्स ऑर सर्व्हायवल ऑफ द ऑर्गॅनिझम ना वॉट इज सॅलनिटी ऑफ द वॉटर द दिट इज सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन इज नथिंग बट द सॅलिनिटी विच इज मेजर एज सॅलनिटी इन पार्ट्स पर थाउजंड द सॅलिनिटी इन फ्रेश वॉटर स्ट्रीम्स इज लेस than 5 parts पर थाउजंड while इन लेक्स अँड लिव्हर्स इट इज also फायू पार्ट्स पर थाउजंड इन केस ऑफ सीज अँड ओशन इट इज थर्टी टू थर्टी parts per पर so सो can कॅन that दॅट इन lagoons that means दॅट मीन्स द एरिया विच इज मोर सॉल्टर दॅन सी आपल्याला इथे फ्रेश वॉटर म्हणजे नदीची किंवा एखाद्या तलावाची सॅलिनिटी किती आहे हे दिसून येतं आहे त्याचबरोबर सीज आणि ओशनमध्ये त्याचं प्रमाण किती आहे हे आहे पण जे हायपरसलाईन लगुन्स आहेत त्याच्यामध्ये मात्र ही सॅलनिटी म्हणजे सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन जे आहे इट इज मोर दॅन हंड्रेड पी पी टी सो इन केस ऑफ एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इट इज इम्पॉर्टंट वन सो डिपेंडिंग अपॉन द सॅलनिटी टॉलरन्स मग ही सॅलनिटी किंवा हे सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन प्राणी कशा पद्धतीने बेअर करू शकत आहेत किंवा किती प्रमाणात टॉलरेट करू शकतात ह्याच्यावर अवलंबून ऑर्गॅनिझम्सचे दोन टाईप आहेत वन इज कॉल्ड ॲज युरी हॅलाईन ऑर्गॅनिझम्स इथे लक्षात ठेवायचं हॅलाइन इट इज रिलेटेड द वर्ड इज रिलेटेड विथ द सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन आपल्याला हॅलो फाईल्स माहिती आहेत सगळ्यांना तसं हे लक्षात ठेवायला आपल्याला सोपं जाणार आहे सो युरी हॅलाईन ऑर्गॅनिझम्स दीज आर द ऑर्गॅनिझम्स विच कॅन टॉलरेट वाईड रेंज ऑफ सॅलनिटी सॅलनिटी थोडी जास्त असेल सॅलनिटी कमी असेल किंवा मिडियम असेल तरीसुद्धा हे ऑर्गॅनिझम सर्व्हाइव्ह होऊ शकतात मग ह्याच्यामध्ये सॅल्मॉन फिश आहे ग्रीन क्रॅब आहे किंवा मॉली फिश आहे आपल्याला चित्रामध्ये दिसत आहेत हे वेगवेगळे प्राणी ॲक्वॅटिक आहेत त्यानंतर स्टिनो हॅला ऑर्गॅनिझम्स द ऑर्गॅनिझम्स विच आर रेस्ट्रिक्टेड उर सर्व्हायवल डिपेंड्स ऑन ऑर व्हिच कॅन सर्व्हाइव इन नॅरो रेंज ऑफ द सॅलनिटी व्हिच कॅन टॉलरेट नॅरो रेंज ऑफ सॅलनिटी सॅलनिटीमध्ये किंवा सॉल्ट कॉन्सन्ट्रेशनमध्ये फारसा फरक झाला तर हे प्राणी सर्व्हाइव्ह करू शकत नाहीत जिवंत राहू शकत नाहीत त्याच्यामध्ये मेनली शार्क फिश आपल्याला दिसून येतो किंवा गोल्ड फिश आहे सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ स्टिनो हॅलाईन ऑरगॅनिझम्स नाव द वन मोर इम्पॉर्टंट थिंग मेनी फ्रेश वॉटर ॲनिमल्स कॅनॉट लिव्ह फॉर लाँग इन सी वॉटर ऑर व्हाईस वर्षा आपल्या सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे की समुद्रामधले मासे जे आहेत हे जास्त काळ किंवा दीर्घकाळ नदीमध्ये राहू शकत नाहीत किंवा गोड्या पाण्यामधले नदीमधले जे मासे आहेत ते हाय सॉल्ट कॉन्सन्ट्रेशनला बेअर करू शकत नाही तर असं का तर ह्या दोन्हीमध्ये एक महत्त्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे ऑस्मोटिक फॅक्टर की त्यांची जी बॉडी सिस्टीम आहे फ्रेश वॉटर ॲनिमल्स जी एक आपण बोलत असू त्याच्याबद्दल इट इज अडॅप्टेड टू फंक्शन नॉर्मली इन द नॅरो रेंज ऑफ सेलनिटी यू नो दॅट इन केस ऑफ फ्रेश वॉटर द सेलिनिटी इज जस्ट फाईव्ह पार्ट्स पर थाउजंड ऑन द कॉन्ट्ररी इन केस ऑफ सी इट इज थर्टी टू थर्टी फायव पार्ट्स पर थाउजंड सो द अडॅप्टेशन्स इन देअर बॉडी सिस्टीम्स आर रिगार्डिंग टू द सर्व्हायवलन्स ऑफ द Uh, salinity and so that the freshwater fishes cannot live for a longer period of time in a sea water so keep this in mind now the next factor which also a biotic factor and responsible for the survival of the organism it is nothing but the light various life processes in plants and animals are influenced by the intensity of light Duration of light, that means availability of the light as well as the quality of the light. For example, the process of photosynthesis, transpiration, growth, germination of seed, daily rhythm, this is a, a somewhat new point for us, and movement. Movement means you have already studied about the phototropic movement, chemotactic movement, such type of movements, the mainly phototropic movement are dependent on the light you know that the growth of the shoot towards the light you have studied it in the 9th standard so that is related to the movement you are also familiar with the transpiration seed germination and now we will learn about the daily rhythm in this video um, 2 to 3 slides next then about the photosynthesis you know the process of photosynthesis photosynthesis is the major process which are occurring in case of the plants so the photos process of photosynthesis depends on the quality, intensity as well as the duration of the light for which plant exposes to the light. So photosynthesis occurs only in presence of sunlight. मेनी स्पीसीज ऑफ द स्मॉल प्लांट्स दॅट मीन्स हर्ब्स अँड श्रब्स विच आर ग्रोइंग इन द फॉरेस्ट फ्लोअर आपल्याला माहिती आहे की जेव्हा एखादं जंगल आपण कन्सिडर करतो तेव्हा त्याच्यामध्ये टॉल प्लांट्स पण आहेत काही हर्ब्स आहेत श्रब्ज आहेत की अगदी जे जमिनी लगत वाढत आहेत पण त्यांच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट दिसून येते की जर ते डेन्स फॉरेस्ट आहे घनदाट जंगल आहे तर सूर्यकिरण हे वरच्यावर मोठ्या वनस्पतींकडून अडवले जातात आणि खाली जमिनीवर वाढणारे ज्या छोट्या वनस्पती आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला फोटोसिंथेसिस uh, साठी uh, सूर्यप्रकाश जो अवेलेबल झाला पाहिजे तो त्या प्रमाणामध्ये होत नाही आणि म्हणून मग त्यांच्यामध्ये आपल्याला ॲडॅप्टेशन दिसून येतात सो ॲज टू परफॉर्म द फोटोसिंथेसिस अंडर व्हेरी लो लाईट कंडिशन्स ओके ह्याच्याच मध्ये आपण अजून एक गोष्ट शिकलेलो आहे आपल्या अभ्यासक्रमामध्ये अकरावीच्या ते म्हणजे आपण इपिफायटिक रूट शिकलेलो आहे ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जे ॲडॅप्टेशन दिसून येतं रूटमध्ये किंवा जे काही त्यांची ग्रोथ दिसून येते टॉल प्लांट्सच्या बार्कवर वगैरे त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की फोटोसिंथेसिस करण्यासाठी सनलाइट मिळवण्यासाठी ते काय करतात दुसऱ्या मोठ्या टॉल प्लांटचा आधार घेतात सो so, अशा प्रकारचे आपल्याला वनस्पतींमध्ये दिसून येतात सो द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस ऑर फोटोसिंथेटिक यील्ड आउटपुट ऑफ द फोटोसिंथेसिस इट इज मॅक्झिमम ॲट द इक्वेटर अँड ऍट द ट्रॉपिकल एरियाज अँड इट इज व्हेरी लो इन केस ऑफ द पोलर रिजन्स

किंवा कदाचित त्यांच्या रिप्रोडक्शनचा पिरियड त्याच्यावर सेट झालेला आहे किंवा त्यांच्या मायग्रेशनसारख्या ॲक्टिव्हिटीज स्थलांतर करतात प्राणी हे आपल्याला माहिती आहे ह्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत ह्या कशावर अवलंबून असतात तर त्या लाईट अवेलेबिलिटी किंवा प्रेझेन्स ऑफ द सनलाईट म्हणजे डे टाईम आणि नाईट टाईम असे जे दोन टाईम पिरियड्स आहेत ह्या पिरियड्समध्ये ह्या ॲक्टिव्हिटीज कधीही घडून येणार हे काही काही प्राण्यांच्या बाबतीत वनस्पतींच्या बाबतीत ठरलेलं आहे त्याला आपण डेली रिदम असं म्हणतो आपल्याला हे माहिती आहे की बरेचसे प्राणी हे डायअर्नल किंवा नॉक्टर्नल त्यांची बिहेवियरल पॅटर्न असतो सो डायअर्नल मीन्स द ॲनिमल्स ऑर ऑर्गॅनिझम्स आर ॲक्टिव्ह ड्युरिंग द डे टाईम अँड दे स्लीप ॲट द नाईट वाईल नॉक्टर्नल ॲनिमल्स आर ॲक्टिव्ह ॲट द नाईट अँड स्लीप ड्युरिंग द डे टाईम तुम्ही अलचं चित्र पाहता आहे त्याचबरोबर सगळ्यांना बॅट माहिती आहे ओके okay? किंवा आपण प्रॅक्टिकलला कांगारू रॅट अभ्यासतो त्याच्यामध्ये पण आपण नॉक्टर्नल हॅबिटॅट बघतो की जो डेझर्ट ॲनिमल आहे आणि नाईट टाईमच्या वेळी कूलर आहे टेम्परेचर डाऊन झालेला आहे त्या कंडिशनमध्ये हा प्राणी अन्नाच्या शोधार्थ बाहेर पडलेला आपल्याला दिसून येतो सो नॉक्टर्नल पॅटर्न आपण त्याला म्हणतो सो इन ॲनिमल्स डायर्नल ऑर नॉक्टर्नल अँड सीझनल व्हेरिएशन्स आर ऑब्झर्वड अकॉर्डिंग टू द लाईट इंटेन्सिटी अँड

Surface, which is by आए, अर्थ सर्फेस विच इज फॉर्म बाय विदरिंग ऑफ द रॉक लक्षात घ्यायचं खडकांची झीज झाल्यामुळे जो अप्पर पार्ट तयार होणार आहे जो ह्युमस कंटेनिंग पार्ट आहे अर्थ सरफेसचा की ज्याच्यावर प्रामुख्याने आपल्याला टेरेस्ट्रीयल प्लॅन्ट लाईफ हे दिसून येणार आहे दॅट पार्ट ऑर द अपर लेअर इज इज कॉल्ड ॲज सॉईल ना द नेचर अँड प्रॉपर्टीज ऑफ द सॉइल आर डिपेंडंट ऑन द क्लायमेट अँड द वेदरिंग प्रोसेस वेदरिंग म्हणजे खडकांची झीज होणे व्हेरियस कॅरेक्टरस्टिक्स ऑफ द सॉईल सच्यास सॉईल कंपोजिशन ग्रेन साइज डिटरमाइन्स द पर्कोलेशन अँड वॉटर होल्डिंग कपॅसिटी ऑफ द सॉईल सॉईलमध्ये कशा प्रकारची सॉइल आहे ग्रेन साइज कसा आहे बरोबर आहे पेबल्स कसे आहेत ह्या सगळ्यावर किती वॉटर होल्डिंग कपॅसिटी त्या सॉईलची असणारे किंवा किती प्रमाणात पर्कोलेशन ॲक्टिव्हिटी म्हणजे पाणी झिरपण्याची प्रक्रिया जी आहे ती त्या सॉईलमधून होणार आहे ह्या गोष्टी त्याच्यावर ठरवल्या जातात दीज characteristics along with the pH, mineral composition and topography, topography टोपोग्राफी म्हणजे एखादी भौगोलिक परिस्थिती की पठारी प्रदेश आहे नदी आहे दलदलीचा प्रदेश आहे का उंच असे डोंगर तिथे आहेत त्याला टोपोग्राफी असं म्हटलं जातं इट डिटर्माइन्स द व्हेजिटेशन ऑफ दॅट एरिया हे काय डिटमाइन करतं तर त्या प्रदेशामध्ये कुठल्या प्रकारच्या वनस्पती आपल्याला दिसून येणार आहेत हे कशावर अवलंबून आहे तर सॉईलच्या पी एचवर सॉईलमध्ये असणाऱ्या मिनरल कंपोजिशनवर आणि त्याचबरोबर तिथल्या ज्योग्राफिकल कंडिशन्सवर आणि व्हेजिटेशन इन टर्म्स डिटेक्ट्स द टाईप ऑफ ॲनिमल्स आणि ज्या प्रकारचं व्हेजिटेशन दिसून येणार आहे त्या प्रकारचे टाईप्स ऑफ ॲनिमल्स आपल्याला दिसून येतात मागच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या भागावर थोडीशी चर्चा केलेली होती स ए टिपिकल सॉइल प्रोफाईल कन्सिस्ट ऑफ डिफरंट सॉइल हॉरिझॉन्स ह्या पिक्चरमध्ये आपल्याला सॉइल प्रोफाईल दिसतोय की जो सरफेस लेअर आहे त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक डेब्रीज आहे किंवा पार्टली डिकाम्पोज असा हा लेअर आहे त्यानंतर टॉप सॉइल ज्याच्यामध्ये मिनरल पार्टिकल्स आर मिक्स्ड विथ द ऑर्गॅनिक मटेरियल त्याला ए हॉरिझॉन असं म्हटलं जातं सब सॉईल रिजन आहे व्हेअर कंपाऊंड्स ड्रेनिंग फ्रॉम अबो अक्युमिलेट्स बी टॉप मधून ड्रेन झालेले जे कंपाऊंड्स आहेत ते सगळे इथे अॅक्युम्युलेट होणार आहे त्याला बी हॉरिझॉन असं म्हटलं जातं आणि त्यानंतर पॅरेंट मटेरियल की जिथे पार्टली वेदर रॉक्स सी हॉरिझॉनमध्ये आपल्याला दिसून येतात जनरली हा सगळ्यात लोअर पार्ट असा कन्सिडर केला जातो आणि त्यानंतर बेड रॉक म्हणजे बेस जो आहे जो मेन खडक आहे जो मेन कातळ आहे त्याला आपण बेड रॉक असं म्हणतो सो अशा प्रकारचे सॉईल प्रोफाईल्स आपल्याला दिसून येतात प्रॅक्टिकलमध्ये ह्याच्याशीच रिगार्डिंग आपण सॉईल टाईप्सचं प्रॅक्टिकल करतो ज्याच्यामध्ये आपण सॉईलचे टाईप्स त्याच्यामध्ये असणाऱ्या कम्पोजिशनवर डिपेंड आपण ते डिटमाइन करतो ह्याच्यामध्ये सँडी सॉईल आहे लोमी सॉईल आहे किंवा क्ले सॉईल आहे ते सँडी सॉईल इज द लूज पोरस सॉईल विच हॅज पुअर वॉटर होल्डिंग कपॅसिटी ओके रेन वॉटर पर्कुलेशनची ॲबिलिटी जी आहे ही अतिशय फास्ट आहे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी धरून ठेवलं जात नाही पावसाचं पाणीसुद्धा चटकन झिरपून ह्याच्यातून निघून जातं त्यानंतर क्लेई सॉइल ह्याच्यामध्ये वॉटर होल्डिंग कपॅसिटी हाय दिसून येते आपल्याला पुअर एरिएशन हे अगदी म्हणजे चिखल होणारी लगदा होणारी अशी ही माती आहे आणि ज्याच्यामध्ये इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स जे आहेत हे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येतात आणि त्याच्यानंतर लोमी सॉइल सॉईल आहे की ज्याच्यामध्ये मिनरल क्वालिटी ही अतिशय चांगली असती एरिएशन चांगल्या पद्धतीने होतं हायड्रेशन दिसून येतं अँड धिस लोम सॉईल इट इज गुड फॉर द प्लॅन्ट ग्रोथ ओके सो वी हॅव टू कम अक्रॉस धीस पॉईंट्स इन आवर प्रॅक्टिकल सेशन अल्सो सो